नाशिक शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनानं निर्बंध अधिक कडक करायला सुरुवात केली आहे. किराणा दुकान आणि इतर अत्यावश्यक सेवेला जसे की फळं विक्री करणं, भाजीपाला विकणं यांनाही सकाळी 7 ते दुपारी 11 पर्यंतच्या नवीन सूचना आज कुठल्याही क्षणी सरकारकडून जारी केल्या जाऊ शकतात. परंतु नाशिक शहरातील वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जनतेनं स्वयंस्फूर्त कर्फ्यू पाळायला सुरुवात केली आहे. नाशिक शहरातल्या सातपूर भागामध्ये याची सुरुवात यशस्वीरित्या सुरू झाली आहे. नाशिक रोड परिसरामध्ये सुद्धा जनता कर्फ्यू पाळला जावा यासाठी प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी आता आग्रह धरू लागले आहेत. नाशिक रोडच्या विभागीय कार्यालयातील प्रभाग समितीच्या सभागृहामध्ये लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक आज संपन्न झाली. यामध्ये लोकप्रतिनिधींनी जनता कर्फ्यू पाळण्यासाठी काय काय करावं या संदर्भातले आपले विचार मांडले आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील सर्व व्यापारी आणि छोट्या घटकांना विश्वासात घेऊनच योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी भूमिका जाहीर केली आहे. नाशिक रोड प्रभाग समितीच्या सभापती जयश्री नितीन खर्जूल, नाशिक रोड महानगरपालिकेचे विभागीय अधिकारी डॉ दिलीप मेनकर, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली, नगरसेवक संभाजी मोरुसकर, नगरसेवक रमेश धोंगडे, नगरसेवक सूर्यकांत लवटे, नगरसेवक पंडित आवारे, नगरसेवक अंबादास पगारे, नगरसेवक संतोष साळवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं आहे. सुरुवातीला नाशिक रोड महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या सभापती जयश्री खर्जूल यांनी या बैठकीमागचा हेतू विशद केला. यानंतर नगरसेवक सूर्यकांत लवटे यांनीही आपले मौलिक विचार या निमित्तानं व्यक्त केले. माझं एक म्हणणं आहे आता जर आपण विचार केला 25 वर्षात मागे गेलं तर जर पावसाळा लागायचा तर आपले म्हणजे आपले किराणा भाजीपाल्याची गरज नव्हती पडत नव्हतं. घरात वस्तू आहे तर तुम्ही महिनाभर भाजीपाला गेला तरी महिन्यामध्ये तुम्ही घरचं जे काय आहे डाळे असतील पण भरपूर प्रकार आहे, वडे आहे, छोटा कांदा आहे, कडधान्य आहे, खूप काही काही आहे. माझी विनंती आहे जो हा जो सगळ्यांचा असतील जो लोकसंख्येच्या ठिकाणी कोरोनाची वाढते याला केवळ भाजीपाला भेटला भाजीपाल्याचे आपण मुंबई पुन्हा ठाणा कल्याण नाशिक या ठिकाणी लोक मास्क वापरते आणि हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित. माझा अशी विनंती आहे कारण की खूप आता आपण बघितलं मार्केट आता जास्त तर अतिशय जास्ती गर्दी आहे. आपण आता याबद्दल बघितलं तर आपलं काही निर्बंध नाही आहे. मला आता जे बंद केलं पाहिजे आपण जसं तुम्ही किराणा दुकान म्हणता किराणा दुकान जर आपण नागरिकांना जर आवाहन केलं आपली जर गाडी फिरून आपण जर आराम नाही केलं तर 2 दिवसात आता किंवा 4 दिवसाकरता किराणा दुकान बंद राहणार आहे. आपल्याला जे काही किराणा आपल्याला खरेदी करायचं असतं तर आपण करून घेतला तर आपल्याला कुठं त्रास होणार नाही अशी आरामची केली तर निश्चित नागरिक प्यायचे आणि जो आपले साखरी जोडायचे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत भेटेल. आपण फक्त आपण त्रास आता पुण्याला मुंबईला काही ठिकाणी आता सोलापूर आहे, सातारा आहे, कोल्हापूर आहे या ठिकाणी फक्त दुधाचे भक्त केले चालू केलेले आहे. ते मी फक्त सकाळी 2 तास संध्याकाळी एवढा त्यांना काय केलं फक्त दूध किराणा दुकान सुद्धा बंद केलेलं आहे. औरंगाबादमध्ये बंद केलेले आहे, जालन्यामध्ये बंद केलेले आहे. कारण की आपल्याकडे जी बाकी जे आपण टीव्हीवर बघतोय तर बाकीच्या शहरात जेवढी गर्दी नाही सर तेवढी आपल्याकडे दिसते. आता 2-3 दिवसाचा लॉकडाऊन होता आपण कधी कधी शनिवार लोक बिंदास फिरतो म्हणजे त्यांना भांगी आहे काही नाही जवळ त्यांचा तुम्ही म्हणजे राजे जेव्हा पण पास होऊ नये पण जवळ त्यांचा तुम्ही रुग्ण त्यांच्या घरात स्वयंस्फूर्त कर्फ्यू पाळत असताना व्यापारी आणि सगळ्या छोट्या मोठ्या घटकांना एकत्रित घेऊन एक सुधारित बैठक घ्यावी आणि त्यात एकत्रितरित्या हा निर्णय जाहीर करावा अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश धोंगडे यांनी व्यक्त केली.
गुरुवरती जी लोक आहेत दोन तीन लोक दोन लोक गुरुवरचे बाकी पहिली व्यक्ती देखील प्रमुख जी आहे तिथं त्यांना आपण त्याच्याशी बोलू त्याच्यानंतर हे फूड मार्केटचे जे अपर सिनियर जे आहे अध्यक्ष विनू सय्यद याशिवाय चार पाच जे पदाधिकारी जो आपण इकडे बोलवलं तर त्याचे निर्णय होईल आपण लोकप्रतिनिधी आणि आपल्यामध्ये मीटिंग होऊन काही उपयोग नाही मी स्पष्ट सांगतो या लोकांना जर आपण त्यांना सामील करून घेतलं तर निश्चित याचा फायदा आपल्याला सातपुडा याच प्रकारे त्यांनी तिथं लॉकडाऊन स्वीकारलं सगळ्यांना बोलवलं सगळ्यांना विश्वासात घेतलं आणि त्याच्यानंतर त्याचे काही यशस्वी झालेला आहे म्हणून माझी विनंती आहे की आपण या सर्व लोकांना बोलून ही मीटिंग उद्या जर घेतली तर काही हरकत नाही आपण सर्वांना निरोप देऊ सर्वांना फोन करू आणि टायमिंग मीटिंग आता डिक्लेअर करावा म्हणजे आपण आम्हाला सुद्धा त्यांना सांगितलं की उद्या या काय टायमाला आपल्या विभागीय कार्यालयामध्ये मीटिंग ठेवलेली आहे याबाबत निर्णय घेणं आपल्याला गरजेचं आहे फ्रूट मार्केट बाबत बाजूला फ्रूट सेंटर आहेत ते लोक फ्रूट घ्यायला येतात बाहेर येतात घरी जातात अत्यंत गंभीर बाबी म्हणजे माझा तर असं माझं साहेब तुम्ही एखादी अशी काही भूमिका जर घेतली खरं की त्या ठिकाणी बाहेर जेवण म्हणतात फ्रूट सेंटरमध्ये हे लोक बाहेर येतात जातात इतका प्रादुर्भाव त्यामुळे पसरला आहे काल आपल्या शाळेमध्ये 100 टेस्ट केलेले 44 लोक बाधित झाले अत्यंत गंभीर बाब आहे जनता कर्फ्यू हा आवश्यक असून त्यासाठी प्रशासनानं आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करावं आणि व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊनच हा निर्णय जाहीर करावा अशी मागणी नगरसेवक संभाजी मुरुसकर यांनी केली. नगरसेवक संतोष साळवे यांनीही बिटको रुग्णालयातील होणाऱ्या गर्दीवरती लक्ष केंद्रित करत या ठिकाणी अभ्यागतांना भेटण्यासाठी निश्चित वेळ द्यावा आणि कोरोना रुग्णांना भेटण्यासाठी होणारी अवास्तव गर्दी टाळून रिपोर्ट्स घ्यायला आलेल्या नागरिकांमध्ये सुद्धा जनजागृती करावी आणि परिसरातील स्वच्छता अबाधित राखली जावी यासाठी महत्त्वाच्या सूचना केल्या. यावेळी नगरसेवक पंडित आवारे यांनीही आपल्या महत्त्वपूर्ण सूचना बैठकीमध्ये व्यक्त केल्या. या सर्व सूचनांच्या अनुषंगानं
नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी जनता कर्फ्यू हा जनतेचा वैयक्तिक निर्णय आहे, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नाशिक रोड पोलीस आपलं योगदान देत आहेत, येणाऱ्या काळातही जनतेला त्यांचं सहकार्य राहील असं नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी यावेळी स्पष्ट केलंय. दरम्यान उद्या सुधारित बैठक घेऊन सर्व व्यापारी संघटनांच्या प्रमुखांना आणि इतर लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच नाशिक रोडच्या जनता कर्फ्यूचा अंतिम निर्णय घेतला जाईल असा निर्णय या बैठकीत आज सर्वानुमते घेण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक रोड, नाशिक.